तुळजापूर शहरात 3 जून रोजी वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पतीपत्नीचे नाते जन्मोजन्मी अखंड राहावे, पुढील 7 जन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करत तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातही महिलांनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली. शहराच्या काही भागांमध्ये असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शनिवारी महिलांनी मोठी गर्दी केली होती. जन्मोजन्मी हाच पती मिळावा त्याचबरोबर वृक्षपूजा हा सुद्धा वटपौर्णिमेचा हेतू असल्याने शनिवारी दुपारी 2 नंतर पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी असणाऱ्या वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याने 7 फेर बांधत तिथे उपस्थित असणाऱ्यांना वाण दिले. हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून ही पूजा करण्यात आली. कमानवेस येथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने ही वडाची पूजा करताना ठिकठिकाणी दिसून येत होत्या.